जयंत पाटीलला डबक्यात पोहणारा मासा आहे. गोपीचंद पडळकरांची दुष्काळी परिस्थितीवरून जयंत पाटलांवर टीका आहे. अनेक वेळा अर्थमंत्री जलसंपदा मंत्री असूनही जयंत पाटलांनी निधी दिला नाही असा आरोप त्यांनी केलाय. जत तालुक्याच्या दुष्काळी परिस्थितीवरून पडळकरांनी या शब्दात टीका केली आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं एकमेव सरकार असं आहे, 1000 कोटी 2000 कोटी 5000 कोटी याच्या खाली ते रक्कम देत नाहीत. आणि त्यामुळे जयंत पाटलाच्या ते कामच नाही, दुष्काळ हटवणं हे जयंत पाटलाचं काम नाही. ते फक्त इस्लामपूरपुरतं मर्यादित डबक्यात पोहणारा तो मासा आहे, तो मासा समुद्रात पोहणारा नाही. आणि त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा पण नाही.